साईबाबांच्या शिर्डीमध्ये सध्या सराईत गुन्हेगार आणि चोरट्यांचं प्रमाण वाढलं आहे. अशीच एक घटना घडलेली आहे. गणेश तुरकणे हा तरुण दुकान बंद करून रात्री नेहमीप्रमाणे घरी येत असताना 5 दिवसांपूर्वी घरी जाताना शिर्डी येथून पिंपळवाडीकडे जात असताना गोविंदगिरी आश्रमाजवळ 25 ते 28 वयोगटातील 2 तरुण तोंड बांधून त्यांना आडवे झाले. त्यांच्याकडे एक मोठा रॉड होता. यावेळी त्यांनी त्यांना बेवडे समजून कट मारला. परंतु त्यांच्या अगोदर एका मुलाला ते आडवे झाले होते, त्यामुळे त्यांना जीवाला धोका आहे हे कळताच त्यांनी गोविंदगिरी आश्रमाच्या गेटवर चढून आत पळून जात त्यांनी त्यांचा जीव वाचवला. ते एवढं करूनच थांबले नाही तर त्यांनी आश्रमासमोर लावलेली गाडी चोरण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला, पण यश आलं नाही आहे. हे चोरटे चांगले सराईत असून त्याचा शिर्डी पोलिसांनी आणि नगर येथील LCBने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेऊन या टोळीला गजाड करावं अशी मागणी आता शिर्डीच्या नागरिकांकडून केली जाते. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी किशोर पाटणी, शिर्डी.